कसला सपाटा काढलाय जबरदस्त. दाखव पाठ दाखव त्याची केवढी. वा कसे आहात मित्रांनो, मजेत ना? असे मजरा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनल मध्ये. सो फायनली पाऊस चालू झालेला आहे, पण काल जसा धो पाऊस पडला आणि आज पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. पण सकाळी थोडासा पडलेला, आता तुरळक पाऊस आहे, ढग आलेले आहेत भरून, कदाचित रात्री घडाम करेल पाऊस. ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता, कारण का आपल्याकडे फिशिंगचे आणि क्रॅप कॅचिंगचे व्हिडिओ बघणारा बराचसा क्राऊड आहे, तर ज्या व्हिडिओची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते वाळातले खेकडे आज आपण पकडायला जाणार आहोत अजगणीला अमोल सावंतकडे. आणि तिथून त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आजची ही गंमत जम्मत बघायला मिळेल. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुका बघले लांबसून आणि कॅमेरो काढले. कोकणातले एक मोठे ब्लॉगर आलेले आहेत आपल्या बरोबर, ज्यांची भेट आपल्याला विरण बाजारपेठेत झालेली आहे. चाललोय आता आम्ही अमोल सावंतकडे. अमोल सावंतनी जेवायला बोलवलं. जेवायला नाही, तू जेवायला जाणार नाही ते समजलं मला. मोठा प्लॅन आहे म्हणजे. आणि आपल्या बरोबर आहेत ज्यांना आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलेलं, अक्षय नेरुरकर. अक्षय, कालचा आपण व्हिडिओ बनवल्यानंतर कसा वाटला व्हिडिओ? मस्त होता, खूप मस्त होता व्हिडिओ. खूप लोकांना आवडला, कमेंट्स पण लोकांनी खूप चांगले चांगले केले. नक्कीच. आणि आमच्या घरातून पण सगळ्यांनी शेअर केलंय, कारण सगळ्यांना एवढा आवडला की प्रत्येक जण मला सांगायला लागले की खूप छान व्हिडिओ झालाय म्हणून. थँक्यू. आणि आमची फॅक्टरी होती तरी पण मला वेळ मिळाला नाही करायला, आणि लकी दादांनी आमच्या फॅक्टरीचा थोडासा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवली आमची फॅक्टरी. थँक्यू. त्याबद्दल लकी दादाचे पण खूप खूप धन्यवाद. नक्कीच. तुझं ज्या चॅनलचं नाव आहे विरण बाजारपेठ, बरोबर ना? ती हीच विरण बाजारपेठ आहे. हीच विरण. आता इथून आम्हाला अजगणीला पुढे जायचंय. गेल्या वर्षी तू होतास, यावर्षी तुला यायला जमत नाहीये. थोडंसं काम आहे त्याच्यामुळे यायला मिळालं नाही मला, पण नेक्स्ट व्लॉग मध्ये आपण भेटू. नक्कीच नक्कीच. तर आता पावसाला सुरुवात झालेली आहे, आणि नम्या, मी आणि अमोल आता आम्ही जाऊ. चलो बाय. तर विरण आणि ही आता पुढे लागेल ती पोई बाजारपेठ, म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी असं दोन अंतर, जेवढं अंतर आहे त्याच्यापेक्षाही कमी अंतर आहे या दोन बाजारपेठेमध्ये. आता येते ती पोई बाजारपेठ. आता इथून आपल्याला सरळ हा रस्ता बेहण्या चौकीकडे माल कणकवली आचरा रोडला लागणार. तर तिथेच अजगणी गाव आहे, आणि त्याच गावात आज आपल्याला जायचंय. नम्या, मिळतील ना? हो. पाणी आलं असेल ना? हो. एवढा तर पाऊस पडलाय. चलो. तर फायनली अमोलच्या गावात आपण आलेलो आहोत अजगणीमध्ये. अमोल, आपला हा दुसरा व्हिडिओ असेल ना अजगणीतला? आलाय वळाला पाणी आलंय यावर्षी, जरा जास्त झालं. जास्त आलंय, अचानक पाऊस पडतो ना. हा, पण आता मिळेल, मिळतील ना? जरा जोरात बोल ना, म्हणजे कॉन्फिडन्स दाखव ना जरा. सगळ्यांच्या लवकर गेलो तर मिळतील, कारण काल आम्ही गेलो ना. तर इकडे इकडे बघून बोल. काल आम्ही गेलो ना, लेट गेलो जरा, त्यामुळे कमी मिळतील. अच्छा, मिळाले तर आज लवकर जाऊया. तरी कमी म्हणजे किती मिळाले? तरी पण 70-80 हे कमी झाले आमच्यासाठी कमी. अच्छा. इटू काय करतोस? बाहेर येतो आप इथे ना? हो. आम्हाला हात रावला तरी काय करणार नाही त्याला. माझा हात नळा केला काय करणार नाही. अजिबात काय रे. आम्हाला आज कोण कोण येतं आपल्या बरोबर? आपल्या सोबत राज, राजचा काका आणि आपण. अच्छा, म्हणजे पकडणारे तुम्ही दोघेच जण. आम्ही पिशव्या पकडा. नमे पकडता ना? नम्या मोठे पकडता, खाडीतले 1.5 किलोचे 2 किलोचे छोटे नाही पकडणार.
अमोल गेल्या वर्षी गेलेलो तिकडेच जायचंय. हा तिकडेच त्याच भाळात. एवढी लोक आहेत धमाल येणार आहे. पण आणि आमचे काही कॉम्पिटिटर आले आहेत ना. बरेच 7-8 लोक गेलेले आहेत. बरेच लोक आहेत स्पर्धेमध्ये उरल्या पकडायच्या. बघूया आपल्याला किती मिळत आहे. पहिली बोनी झाली आहे. वा बोनी झालेली आहे अशा प्रकारे. मग आपल्याला सगळे नरच पकडायचे आहेत ना. हे घे नर आहे. हे काय आहे. हे नरच आहे. नर आहे. नर मिळाली. हा मिळाली. तिच्या आतमध्ये असते. आतमधले काढूया का खाली. हळू हात घाला. मोठी अरे. मोठं अडेंगू मोठं का. वा पकडलं. वा पावसाचं आगमन झालंय. ठिपके पडतात म्हणून थांबलो ना आपण. पाण्यात पाऊस पडल्यामुळे पाणी दिसत नाही. मग म्हणून जरा आता तिथे उभं राहूया आणि मग पाऊस कमी झाल्यावर जाऊया पुढे. मळात सर्वात रिस्की म्हणजे हे दगड. हे दगड पण बघायचे कारण हे दगड सरकतात गुळगुळीत असतात. कॅमेरा पण पकडायचा कुर्ल्या पण बघायच्या आणि आजूबाजूला असणारे हे काटे कुठे. तर हे बघायला सगळी मजा वाटते पण व्हिडिओ बनवताना हालत होते. आता बघा तिथून आता खालून वाकून जायचं आपल्याला. नाहीतर हे बघायला काटे असतात. या पानाला काटे असतात. बोंडगी ना. बोंडगीची झाड आहे ती. हे बघायला काटे आहेत. बघा करवती सारखे हे काटे असतात. चला इथून खालून काय म्हणता. हा बोंडगीची पानं घालतात कुठे. शेतीमध्ये. हा शेतीमध्ये. ती कशासाठी. उंदरांसाठी. अच्छा अच्छा उंदीर येऊ नये म्हणून. ओके. उंदरांना हे काटे लागतात. काटे लागतात. ओके. बियाड टाकायचे. अच्छा बियाड टाकायचे. याच्यावरती वेलीसाठी याच्यासाठी बांबू आहे. ओके. तर इथे पुढे कोणतरी माणसं आहेत त्याच्यामुळे आता आपण आपला मार्ग बदलतोय. आता आपल्याला काय मिळणार नाही. इथून आता आपल्याला वर चढायचं. चलो चढ उतार चढ उतार. दमायला जाणार. एका हातात मोबाईल एका हातात ही बॅटरी. दोन्ही हात माझे बिझी आहेत. एवढं चढायचं. चला आता वर जाऊन भेटूया. फुल जंगल सफारी. गम्या आराम आता. काय होत. मिळाले. वा काय आहे नर किंवा अभि असतो ना तो नर.
वी म्हणजे नर आणि यू असतो ना मादी. मग अशी आम्ही नर सोडला. हा अरे राज मग अशी नर सोडला. टाक बिस्कुट टाक बघू टाकू. कसा दाखव. पंचाक वाह अरे अरे मोठी पट टाको पट. ओ युट्यूबरला स्टॅमिना पण पाहिजे. हा काय होत तोंडात काढू आहे. काढू मोठ मोठ हे काय म्हणतात गांडूळ. हा गांडूळ वरतून उलट जा नको पाणी खात. खाली गेली दगडाच्या खाली खाली गेली. खूप मोठी धरते पाणी तिकडे आपण सोडून दे पाणी धरते तिकडे गावली व्याज जाऊच्या घ्या का गेली. बिचारो खाई खाई जाऊन हात घालतो. डेंजर आहे. वा सपाटीच काढलं रे एकदम भारी. इतक्या वाकू तर लागता. बापरे चल ना मी पुढे थांब येत आहे. पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. इथे एक छोटा साकव आहे त्याच्या खाली थांबूया जरा. आईला अडकलाय रे मी. लय खालून वाकून जाऊ को या इबो इबो पाय खाली. गणेश गणेश पुन्हा पावसाचं आगमन झालंय. पुन्हा थांबायला लागते. आता इथून खाली उतरायचे. तरवा लावलाय हळू रे नमे हळू जा. गावली गेलं उतरलं उतरलं गावली. एक दोन तीन किती मिळाले. तीन आहे. ह्याच्या आता एक घे तुझ्याकडे. तिकडे दोन होत्या का. एक तिसरी होती आहे ना. हे पोईत पोईत ही पोय आहे बघ ना पोई तिच्या आतमध्ये. हा पोईत गेली आहे.
हाँ हाँ हरी बोल का सुपारी कसला सपाटा काढला जबरदस्त दाखो पाठ दाखो त्याची केवढी वा एक नंबर दीदी पता रे दीदी मादी आहे मादी आहे सोड 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 थांब दाखव दा मादी मादी कशी असते बघा ती मादी आहे लाईट कमी कर तुझी हे बघा ही अशी पिल्ल असतात तिच्या पोटात पिल्ल सोडायला ती बाहेर येते सोडून दे नमक बड़ी बैटरी में असल दिस ही बड़ी दिस ही बड़ी ही बड़ी ही बड़ी ही बड़ी समोर नमक बड़ी दिस बड़ी कोणी इला नाही 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 तिकडे पण असे दिसले असते हे फटाफट दिसते सगळे गेले हे कॉम्पिटिटर कोण नाही ना आपण नाही कोणी नाही तकडे तो वाह माहित नाही मला नमक माहित नाही बोलती बोलती जा कर मग रे हो गाडी आका आता दाखो 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 पिल्ले 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 पिल्ला है सोडून द्या सोडून द्या जाऊ द्या इकडे 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 खाली हां मोठ्या दगडाच्या खाली प्लीज तर बऱ्यापैकी आता आपल्याला मिळालेले आहेत एवढे कॉम्पिटिटर असून ना रे तरी आपल्या पुढे दोन तीन ग्रुप होते ना आम्हाला तर आता मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो की टोटल आपल्याला किती मिळालेत जाता जाता एक झाडी मारत जाणार आहोत काय मिळतं का बघायला ही सगळी भात शेती आहे तर 2 किलोमीटर चालून आणि वजन घेऊन घराकडे आलो आहोत दमलं ना म्या नक्की गोपुराचं काय उपयोगच नाही झालं वा ओतून बघा आता किती आहेत बघूया किती आहेत भरपूर जबरदस्त किती किलो असेल किती किलो असेल 5 किलो असतील आणि जवळजवळ नाही ना म्हटलं तरी काही 100-100 पीस असतील ना होय ना साईज मोठी आहे साईज मोठी असल्यामुळे किलो मध्ये जास्त ओके सो धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ बनवायला तुम्ही मदत केली दरवर्षी प्रमाणे आणि यंदा तर आपला व्हिडिओ झालाय सक्सेसफुल तर सुप्रभात मित्रांनो काल उशीर झाला आणि पाऊस पण दो पडत होता रात्रीचा पाऊस पडतो सकाळी पाऊस गायब बघा तर मित्रांनो सालाबाद प्रमाणे यंदाही आपण वाळातल्या खेकडे पकडण्याचा व्हिडिओ बनवला आणि त्याच्यासाठी अमोल सावंतने आपल्याला जी मदत केली आहे त्याच्या संपूर्ण टीमने जी मदत केली आहे त्याबद्दल बिग थम्स अप त्यांच्यासाठी कारण असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकांची मदत असते अमोल सावंत व्लॉग्स म्हणून त्याचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर देखील तुम्हाला असे थरारक व्हिडिओ बघायला नक्कीच मिळतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू